शहरात जोडभावी पेठेतील चिराग अली तकिया चौकात दरवर्षीच्या प्रथा परंपरेनुसार जगजोगत्यांची डंकापूजा मंगळवारी दुपारी धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या मंगळवारी सोलापुरात ही डंकापूजा करण्याची परंपरा आहे. मंगळवारी दुपारी 4:30 सोनेरी रथातून जोडभावी पेठेतील उत्सव ठिकाणी तृतीय पंथी आणि जगजोगत्यांच्या आराध्य देवीचे वाजत गाजत आगमन झाल्यानंतर उपस्थित भक्तमंडळींनी देवी मातेच्या जागेवरच ओवाळून पूजन केले. रथातील देवी मातेच्या उत्सव ठिकाणी उभारलेल्या छोटेखानी मंडपात आसनस्थ करण्यात आल्यानंतर उपस्थित सर्व भक्तांनी पूजन आणि जागर सुरू केला. जोडभावी पेठेत सर्व जगजोगतींनी एकत्र येऊन तुळजापूरच्या दिशेने तोंड करून उभे राहून 5 छोटे दगड 5 सुपारी एका रांगेत मांडून त्यावर हळद कुंकू वाहून कापराचा दिवा लागवत पूजन केले. त्यानंतर त्या पूजनासमोरच नारळ वाढवून देवीचा जागर करत एकमेकांची गळा भेट घेतली. शेवटी या ठिकाणी जमलेल्या जगजोगतींनी तृतीय पंथीयांकडून तुळजापूरच्या दिशेने महाआरती करण्यात आली. यावेळी बहुसंख्य देवभक्त जगजोगतींनी तृतीय पंथी उपस्थित होते. सोलापूरकर मी सोलापूरचा कुंकूवाला नायक आणि मी सोलापूरचा कुंकूवाला नायक तर हिचं की घट बसल्यानंतर कधीही मंगळवार आला आज घट बसला उद्याच मंगळवारी जरी आला तरी आम्ही इथं येऊन डंका पोचतो. आमच्या वाडवडलापासून 100 वर्षापासून हे असं करत आलेले हिचं की आमच्या वाडवडल्या जोगती लोकांनी काय सांगितलंय की असं कुठंतरी इथं तुळजापूरवर नाही येताना जोगता हिथं एक प्राण दिला म्हण घट बसल्यावर रोजच जात होता म्हणून रोज येत होता म्हण असं ती घट बसल्यानंतर रोज जाणं येणं करताना मंगळवारी इथं त्यांचा निदान झालं. निदान झाल्यापासून मग पहिला आम्ही घट बसलं का नाही त्यांना पुंजल्याशिवाय आम्ही जोगवा मागायला जात नाही. आज काय काय केलं जातं इथं? आज आम्ही पान सुपारी केळी केडा टुकतो हळद कुंकू राहतो एकमेक जण जुकती आम्ही मुलाखत होतो एकमेकाला भेटतो आनंदाच्या गोष्टी आहेत आमच्या. ही जनजुगी आहे तर आम्ही आनंदात आहे. ही भाई बघत आम्हाला बघायला येत आहे ह्या भाई भक्ताला पण आनंदानं आम्ही आशीर्वाद देतो ह्याच्यासाठी आमचा डंक आहे. पूजा म्हणजे काय काय ठेवून करतो? पूजा म्हणजे हळद कुंकू पान सुपारी आणि 5 धोंडे आणि 1 नारळ पडतो कापूर लावतो उदबत्त्या लावतो आणि पाया पडतो आमच्या गुरु गोसाव्यांचा पाया पडतो आणि आमच्या घरी आम्ही जोगवा मागत जातो. आरती होती का? आरती होती. आंबाबाईची आरती होती मंगळवारी डंका झाला हुकुमारच्या रोग्याला. कोणती आरती? मंगळवारी डंका झाला देवीची आरती आहे. डंका झाला हा तिच्याच नावानं आम्ही डंका काढलाय की मंगळवारी डंका झाला म्हणून अशी ही आम्ही परंपरा आंबाबाईची आरती मंगळवारी डंका झाला म्हणूनच म्हणतो. हा सोहळा पाहण्यासाठी सोलापुरातील अनेक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तगणांनी परिसर गजबजून गेला होता.